निर्माण सेना के प्रमुख राज ठाकरे अपने विदर्भ दौरे पर हैं। इसी के दौरान उन्होंने सोमवार को पत्रकारों से बातचीत करते हुए कहा कि नागपुर शहर के सभी प्रमुख पद रद्द किए गए हैं, नई नियुक्ति जल्द ही की जाएगी, ऐसा भी उन्होंने कहा। पत्रकार परिषद के दौरान उन्होंने कहा कि मनसे स्थापित होकर 16 साल हुए हैं, मगर नागपुर जिस तरह से पक्ष बढ़ना चाहिए वो नहीं हुआ। साथ ही अब नई पीढ़ी को मौका देना चाहिए, इसी के लिए शहर के सभी प्रमुख पद रद्द किए गए हैं। नए नामों की घोषणा जल्द ही किए जाने की जानकारी भी उन्होंने दी। नागपुर मधली कई बऱ्याच वर्षांची झाडाझडती थोडीशी बाकी होती आणि ती काल सर्व पदाधिकाऱ्यांना भेटणं झालं, बोलणं झालं आणि त्या बोलण्यातनं नागपूर शहराची आणि आमच्या पक्षामधले जे काही इथले नागपूर जिल्ह्यातले किंवा शहरातले जे इतर सेल्स आहेत, मग रस्ते आस्थापना असेल किंवा काही, तर या शहरातली सर्व मी आणि प्रमुख पद हे मी आज बरखास्त करतोय आणि येत्या 26-27 तारखेला जेव्हा घटस्थापना होईल त्यावेळेला मी नवीन कार्यकारिणी ही मी तेव्हा जाहीर करेन। त्याच्यामध्ये अगोदरचे काही असतील, नवीन अनेक लोकांना त्याच्यामध्ये संधी असेल। आमचे अविनाश जाधव, आमचे संदीप देशपांडे, प्रकाश जी महाजन, आमचे अनिल शिदोरे हे परत 28 तारखेनंतर, आमची 27 परत पक्षाची बैठक आहे मुंबईला, ती झाल्यावरती 28 तारखेला हे सर्वजण येतील आणि शहराची आणि इतर सर्वच विंगशी बांधणी करतील। साधारणपणे नवरात्र झाल्यानंतर माझा कोल्हापूर मार्गे मी कोकणामध्ये जाणार आहे, कोकणाचा दौरा माझा त्याच्यानंतर आहे। त्यानंतर मी एक परत दोन तीन दिवसासाठी मी परत नागपूरला येणार आहे आणि इथल्या बांधणीवरती लक्ष देणार। राज ठाकरे ने भाजपा मनसे युति पर अपनी प्रतिक्रिया देते हुए कहा कि युति की खबरों में मैं मीडिया से ही सुन रहा हूं। महाराष्ट्र में बड़े प्रोजेक्ट बाहर जा रहे हैं, इस मुद्दे पर बात करते हुए राज ठाकरे ने कहा कि प्रोजेक्ट महाराष्ट्र के बाहर क्यों जा रहे हैं, इसकी जांच की जानी चाहिए। महाराष्ट्र से लक्ष्य नहीं है सगळ्या गोष्टींकडे, ज्या प्रकारची औद्योगिक गोष्टींकडे महाराष्ट्राने लक्ष द्यायला पाहिजे। काय झाले, आपल्याकडे सुरुवातीपासून उद्योग व्यवसाय हा खूप मोठ्या प्रमाणावरती आल्यामुळे आपल्याकडच्या राज्यकर्त्यांना, ते कुठचेही राज्यकर्ते असतील, त्यांना असं वाटते की नाही समजा गेला तर काय फरक पडतो। मी त्या दिवशी मी जे स्टेटमेंट काढलं त्याच्यामध्ये मी हेच दिलं की मुळात हे फिसकटलं कुठे आणि कशामुळे ह्याची चौकशी होणं गरजेचं आहे। की या सगळ्या उद्योगाकडे काही पैसे मागितले गेले का, कळलं का? म्हणजे मला आजही आठवते की या देशातलं प्रत्येक राज्य मोठं व्हावं, प्रत्येक राज्यामध्ये उद्योगधंदे यावेत। तुम्हाला जर आठवत असेल तर मी 2014 इलेक्शनला, मी आठवतो तुम्हाला की विसरला असेल माहीत नाही मला, मी तेव्हा सतत माझ्या भाषणामध्ये सांगत होतो की नरेंद्र मोदी उद्या पंतप्रधान झाल्यावरती त्यांनी उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड या तीन राज्यांवरती जास्तीत जास्त लक्ष द्यावं की या राज्यांमधनं बाहेर पडणारी लोक ही त्याच राज्यामध्ये काम शोधतील। सो प्रत्येक राज्यामध्ये उद्योगधंदे यायला पाहिजेतच, पण महाराष्ट्रामध्ये आलेला उद्योग बाहेर का जातोय याची चौकशी होणं गरजेचं आहे। गौरतलब रहे कि महाराष्ट्र नवनिर्माण सेना के प्रमुख राज ठाकरे अपने विदर्भ दौरे पर हैं। इसी के दौरान उन्होंने पत्रकारों के सवाल का जवाब दिया। इन बीसी न्यूज के लिए कैमरा पर्सन सुभाष बुटले के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट।